नमस्कार, मी प्राजक्ता. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. 35 वर्षीय महिलेने औरंगाबाद येथील पोलीस आयुक्तालयांसमोर पेटवून घेतल्याची घटना घडली. ही खळबळजनक घटना आज गुरुवारी दुपारी 12:15 सुमारास घडली. आयुक्तालयांच्या प्रवेशद्वाराजवळच घडलेला हा प्रकार. पोलिसांनी तात्काळ धाव घेत महिलेच्या अंगावर कपडे टाकले. पेटवून घेतलेल्या महिलेचे नाव सविता दीपक काळे, वय वर्ष 35, राहणार मांडवाळ गंगापूर येथील आहे. पेटवून घेतलेल्या महिलेचे छाती, पोट, हातपाय भाजले असून तिच्यावर घाटे रुग्णालयात जळीत कक्ष उपचार सुरू आहेत. मात्र महिलेने जाळून घेतल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिर्डी शहराला नदीचे स्वरूप. गणेशाच्या आगमनापाठोपाठ शिर्डी शहरासह परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. 3-4 तास कोसळणाऱ्या पावसाची 120 मिमी नोंद झाली असून या पावसामुळे अक्षरशः शिर्डी शहराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून नगर मनमाड महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच साई प्रसादालय, शासकीय विश्रामगृह आणि MECBच्या कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये देखील पाणी शिरले असून रस्त्यावर पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 5 दिवसात रक्कम जमा होणार. राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांची अवस्था पाहण्यासाठी आलो आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 5 दिवसात रक्कम त्यांच्या खात्यात टाकली जाईल असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी मेळघाट दौऱ्यात प्रत्यक्ष शेताच्या बांध्यावर दिली. मंत्र्यांचा पुण्यात विना हेल्मेट पोलिसांच्याच गाडीवरून प्रवास. पुण्यातील रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनाचा ताफा टाळून चंद्रकांत पाटील यांनी एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला. मात्र दुचाकी वाहनावरून विना हेल्मेट प्रवास केल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर सोशल मीडियातून टीका होऊ लागली. त्यानंतर याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करता यापुढे विना हेल्मेट प्रवास करणार नसल्याची कबुलीही दिली. मनीष सिसोदियांना अटक होताच गुजरातमध्ये आपचे सरकार स्थापन होईल. सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकल्यापासून गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी 4% वाढली आहे. सिसोदिया यांना अटक केली तर गुजरातमध्ये आमचे मत 60% वाढेल. सिसोदिया यांना 2 अटक झाली तर सरकार स्थापन होईल. विधानसभेत भाषण करताना अरविंद केजरीवाल यांनी हे वक्तव्य केलं आहे. राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया. गणेशोत्सवानिमित्त आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो. गणरायाचं दर्शन घेतलं, बाकी काहीच चर्चा झाली नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या वर्षस्थक्रिया झाली होती, त्यामुळे मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आहो. ही सदिच्छा भेट होती. याशिवाय मला शिवतीर्थावरील गणपतीचं दर्शनही घ्यायचं होतं असंही एकनाथ शिंदे म्हणाले. पीक विमाच्या अनुदानासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाबाडी मंडळातील डाळिंबाच्या पिकाविम्याचे अनुदान देण्यात यावं यासाठी आज तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याने स्वतःला खड्ड्यात गाडून घेत आंदोलन केल्याने प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली. कारभारी मसलेकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान वारंवार निवेदन देऊनही प्रशासन तळावर येत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मनसे कार्यकर्त्यांची महिलेला धक्काबुक्की. आपल्या दुकानसमोर बॅनर लावण्यासाठी विरोध करणाऱ्या महिलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबादेवी भागात घडली आहे. सदर महिलेला धक्काबुक्की व मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाच कंपनीतील 7 जणांची आत्महत्या. इंदोरच्या एका खाजगी कंपनीत एकावेळी तब्बल 7 कर्मचाऱ्यांनी विषप्राशन केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. नोकरीवरून काढून टाकलं म्हणून संतापून या कर्मचाऱ्यांनी विषप्राशन केले. ही घटना इंदोरच्या परदेशी पुराठाणे क्षेत्रात आज सकाळी घडली असून आत्महत्या करण्याच्या हेतूने या कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी विषारी पदार्थाचं सेवन केलं होतं. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा विस्फोट. पूर्वीच्या तुलनेत कोरोनाची भीती कमी झाली असेल, परंतु चीनमध्ये अजूनही भीती कायम आहे.
चीन सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी एका मोठ्या शहरात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून सुमारे 2 करोड लोकसंख्या असलेल्या चेंगडू शहरात वाढती लोकसंख्या पाहता हे कठोर पाऊल उचलण्यात आलेलं आहे. 4 दिवस लॉकडाऊन लावून न्यूक्लिक ॲसिड टेस्ट केली जाईल असे सरकारचे म्हणणे आहे. सांगाय शहरामध्ये यापूर्वीही असेच लॉकडाऊन करण्यात आले होते 1 महिन्यासाठी. याच बरोबर रात्रीची बातमीपत्र समाप्त. सबस्क्राईब करा 3 हजार.